छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, दोष मुक्त झालेले आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ दोष मुक्त झाले आहेत। दोष मुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता। भुजबळ यांचे पुतणे समीर ही दोष मुक्त झाले आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा दाखल केला होता। भुजबळांच्या विरोधात अंजली दमानिया उच्च न्यायालयात जाणार आहेत। दमानिया सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत। महाराष्ट्रात खळबळून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता। छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांच्या पुतणा समीर भुजबळ यांनीही अर्ज दाखल केला होता। आपल्यावरती करण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत, त्यामुळे न्यायालयानं आपल्याला दोषमुक्त करावं असं भुजबळ यांनी म्हटलं होतं। त्यानंतर गुरुवारी न्यायालयानं भुजबळांची निर्दोष मुक्तता केली।